त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये, ती चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन चिट मिळालेली नाहीये। ती कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही, पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चिट मिळालेली नाही। मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत, शेतकऱ्यांची मदत फार गरजेची आहे। मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणजे एक कमिटी असती, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, या तिघांच्या कमिटीमध्ये काही नेमणुका करायच्या असतात, त्याच्या संदर्भातली आज मीटिंग लावलेली आहे। ती काल लावली होती, पण काल मुख्यमंत्री पुन्हा काही पाहणी करायला गेले होते, जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीनं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे तिकडे, त्याच्यामुळे ती मीटिंग त्यांनी आज केलेली आहे, आता त्याच मीटिंगला निघालेलो आहे। परंतु मी काल मी सगळा आढावा माझ्या परीनं घेतला, जवळपास 1 लाख एकरापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं। अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे, अजून 2-3 दिवस। ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिकं असतात, त्याचं अतोनात नुकसान होतं, आणि बारमाही ज्या फळबागा असतात त्याचं एक अतोनात नुकसान होतं। आताच्याही काळामध्ये आपला पपई असेल किंवा द्राक्ष असतील किंवा इथं कांदा असेल, अशा प्रकारची अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं, आणि ते गारपीट पडती म्हणजे अक्षरशः थर बर्फाचा पडल्यासारखं ते दिसतं। आणि स्वतः मुख्यमंत्री आता दोन काही ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे, आणि मला अनेक आमदार महोदयांनी पण सांगितलं, त्यांनी पण क्लिप पाठवल्या, व्हिडिओ क्लिप, की असं असं झालेलं आहे, म्हणजे मला माणिकराव कोकाटेंनी पाठवलं, संजय चव्हाणांनी पाठवले, अनेक लोकांनी पाठवलं, मी सगळ्यांची नावं सांगत बसत नाही, पण मग त्याला अनुसरून त्यांच्या साधारण ज्या काही मागण्या होत्या आणि आम्हाला आजपर्यंतचा अनुभव लक्षामध्ये घेता त्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र तयार केलंय। काल ते पत्र दिलं, त्याची पोच घेतल्यावर आम्ही ते पत्र पब्लिश पण केलं आणि तुमच्यामध्ये बातम्या पण आलेल्या होत्या। लकीली आजच मीटिंगला बोलवलेलं असल्यामुळे मी त्याचाही उल्लेख, म्हणजे त्याही गोष्टीचा विषय महिला त्या ठिकाणी द्या आणि 50,000 रुपये एकरी पिकांना द्या, अशा प्रकारची आपण मागणी केली। शरद पवार आणि उद्धव ठाकरे काल भेटले, या संदर्भातला काही तपशील तुम्हाला मिळाले? नाही, मला आम्हाला फक्त त्या दिवशी पवार साहेब म्हणले की मला उद्धवजी भेटायला येणार आहेत, बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यावर भेटायला आले असतील, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे साहेब असे दोघं भेटायला आले होते, तास 1.5 तास त्यांची चर्चा झाली असं पेपरच्या बातम्यावरून आम्हाला माहिती मिळालेली आहे। परंतु महाविकास आघाडीच्या संदर्भात किंवा आणखीन काही इतर संदर्भात किंवा मधी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स वेगवेगळ्यांच्याकडनं निघाली आणि त्याच्यातनं वेगळ्या बातम्या पण पसरल्या गेल्या की बाबा आता ह्यांच्यामध्ये अंतर पडतं काय, अशा काही गोष्टीच्या करता चर्चा झाली असावी, पण मला एक्झॅक्ट विषय काय होता ते माहिती नव्हतं। पण 1 मेच्या जी काही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये बीकेसीला सभा आयोजित केलेली आहे, त्या सभेच्या बद्दल पण चर्चा झाली की मात्र जाणार आहे। मार्केट कमिटीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी याची एक चर्चा होती, काँग्रेसकडनं काल सुद्धा प्रदेशाध्यक्ष थेट आरोप करतायत, ते खरं तर का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात? नेहमी आम्ही अनेकदा, आम्हाला पण काही माहिती मिळते आणि ती वक्तव्य केल्यानंतर कारण नसताना आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं, पण त्या गोष्टी ह्याच्यापर्यंत म्हणजे चॅनलपर्यंत किंवा मीडियापर्यंत जायच्या ऐवजी त्यांनी जयंत पाटलांशी बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरे साहेबांशी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं, ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो ना। कुठं काय झालं काय, टाळी एका बाजूनीच वाढत नाही, त्याच्या संदर्भात अशा पद्धतीचे बातम्या आल्या की महाराष्ट्रामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता त्या त्या पक्षाचा आहे तो पण संभ्रमामध्ये पडतो, त्याच्यामुळे हे गोष्टी बंद केल्या पाहिजे। ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस मी जरूर ह्या गोष्टी तिथं मांडणार आहे। नाही, 1 मिनिट, मला काँग्रेसच्या संदर्भातला अंतर्गत जो काही प्रश्न आहे त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही, कारण तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे।
ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षाचे अंतर्गत प्रश्न आपल्या आपल्या स्तर